मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबई बंदची हाक मराठा संघटनेने दिली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलाय. मुंबईत झालेल्या मराठा संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र उद्याच्या आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्यात. यात शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. तसंच शाळांच्या बसेसही सुरू ठेवण्यात येणार आहेत. आजच्या बंद दरम्यान कोणतेही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ झाला. एका गटानं बंद ठेवण्याची मागणी केली, मात्र ती धुडकावून लावण्यात आली. परिस्थिती अशी झाली आहे की कशी थांबवायची, कुणी थांबवायची, कशा प्रकारे थांबवायची, आता याच्यामध्ये प्रयत्न सर्वांनाच करावे लागणार आहे. आणि सर्वात मोठा भाग हा राज्य सरकारचा असणार आहे, मुख्यमंत्र्यांचा असणार आहे, विरोधी पक्षाचा देखील असणार आहे, आणि जे दिग्गज मराठा समाजातील नेते आहेत त्यांचा असणार आहेत, आणि तसाच सर्व मराठा समाजातील संघटना आहेत, आमची मंडळं आहेत, गावकीतले लोक आहेत, या सर्वांना ह्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे. कारण जे सरकारने करून ठेवलेला आहे, जो वणवा पेटून टाकलेला आहे, तो एवढा पसरलेला आहे की एका मार्गाने तुम्ही चालू केला तर तो थांबू शकणार नाही. सर्वांना त्याच्यामध्ये हातभार लावावा लागेल. काही जणांचे हात जळतील त्याच्यामध्ये, पण ते जळलेले हात परवडतील, पण हे शांत करणं फार आवश्यक. सकल मराठा मोर्चाचं शांततेचं आवाहन आहे. मराठा तरुणांनी शांततेत बंद करावा. महिला मुले यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृत्तींमुळे समाजाची बदनामी होऊ देऊ नका. मराठा समाजाचा बंद सरकार विरोधी आहे, त्याला जातीय रंग नको. इतर समाजाच्या भावना दुखू नका, सामाजिक तेढ नको, असं देखील आवाहन करण्यात आलंय. रुग्णवाहिनी, दवाखाने यांच्यावर बंदचा दबाव नको. घोषणा देताना अश्लील भाषा नको, शिव्यांचा वापर नको. पोलीस प्रशासनाशी हुज्जत घालू नका. इतर समाज बांधवांनी मराठा समाजाला सहकार्य करावं. वादग्रस्त पोस्ट व्हायरल करू नका. अफवांवर विश्वास ठेवून सोशल मीडियावर गोंधळ मातील अशा पोस्ट नकोत. कोणत्याही प्रकारे आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका. मुंबई बंदमधून शाळा आणि महाविद्यालय वगळले असली तरी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर पोलीस आणि प्रशासन घेईल अशी सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून प्रशासन याबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतंय. तर या बंदसाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मला वाटतं नेहमीच ज्यावेळी आंदोलन होतात आणि बंद होतात त्यावेळी त्या त्या ठिकाणचं पोलीस आणि जिल्हा प्रशासन त्याबाबतचा निर्णय घेतो. मुंबई असो, ठाणे असो, पालघर असो, औरंगाबाद असो, नागपूर असो, कोल्हापूर असो, पुणे असो, अशी ज्यावेळी आंदोलनं होतात त्या आंदोलनाच्या वेळी त्या ठिकाणचं जिल्हा आणि पोलीस प्रशासन निर्णय घेतात. आपण बघितलं तर मागच्या वेळेला सुद्धा मुंबईमध्ये ज्यावेळेला मोर्चा झाला त्यावेळेला चांगलं असं कोऑर्डिनेशन हे मोर्चेकरी आंदोलक आणि पोलीस डिपार्टमेंटशी होतं, प्रशासनाचं होतं, आणि हे जर व्यवस्थित कोऑर्डिनेशन राहिलं तर मागण्यासुद्धा शासनापर्यंत पोचणं सुलभ होतं आणि त्याच्याचबरोबर आपल्या मागण्यांना न्यायसुद्धा मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं कोऑर्डिनेशन ठेवण्याच्या बाबतीत सहकार्य राहील अशी मी अपेक्षा करतो. मी त्यांना मनापासून अपील करतो की शांततापूर्ण मार्गातून एक चांगलं असं आंदोलन हे महाराष्ट्रासमोर यावं आणि त्यामधून आपल्या न्याय मागण्या मान्य व्हाव्या, त्याच्यासाठी आपण शांततेच्या मार्गाचा अवलंब करावा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जबाबदार धरले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे परिस्थिती चिघळल्याचा आरोप पवारांनी फडणवीसांवर केला आहे. यापूर्वी शांततेनं आंदोलनं झाली, कायदा व्यवस्थेला कोणताही धोका लागला नाही, मात्र या शांततापूर्ण आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नसल्यामुळेच उद्रेकाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही पवारांनी सरकारवर केला आहे. मराठा समाजातील उच्च शिक्षितांचा विचार करू नका, मात्र वंचित घटकांचा विचार करण्याची मागणी पवारांनी केली. आंदोलनातील घटकांशी सरकारनं त्वरित संवाद साधण्याची सूचना देखील पवारांनी केली. तमिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रात 70% जास्त आरक्षण देता येत असल्याचा दावा पवारांनी केला.
24 तासाच्या रोकटोक या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले. पवारांनी आगीत तेल ओतू नये असं आवाहन पाटील यांनी केलं. शरद पवारांना अशा प्रकारच्या जातीय संघर्षामध्ये राज्याचं हित म्हणून समन्वय घडवण्याची आवश्यकता आहे. ते खूप मोठे नेते आहेत, राज्याचे अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्राचे मंत्री राहिलेले आहेत. माझी त्यांना विनंती आहे की प्रत्येक वेळेला ज्यावेळेला जातीय संघर्ष निर्माण होतो त्यावेळेला तुम्ही एक अनुभवी नेता म्हणून, एक सर्वमान्य नेता म्हणून समन्वयाची भूमिका बजावली पाहिजे. उलट त्याच्यामध्ये तेल टाकण्याचं काम करू नये. माननीय मुख्यमंत्री महोदयाने काय म्हटलं तर प्रामुख्याने आम्हाला इंटेलिजन्सचा रिपोर्ट असा आला की वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, काही ना काही घटना घडली तर पळापळ होईल, पळापळीत अनेक जण जखमी होतील, कधीतरी मृत्यू पडतील, म्हणून मी पंढरपूरला जाणार नाही असं त्यांनी म्हटलं. त्यांनी हेही म्हटलं की बा पंढरपूरच्या पूजेचा माझा मान नाकारणार आहे हे शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाही. त्यात मला असं कळत नाही की काय याच्यामध्ये चुकीचं बोललं. जी वस्तुस्थिती आहे ती म्हटली. मी काय म्हटलं, मी असं म्हटलं की 58 मोर्चे शांततेने निघाले, जगामध्ये त्याची वाहवा झाली, जगामध्ये इतिहास जेव्हा लिहिला जाईल आंदोलनाचा त्याच्यामध्ये जी नोंद होईल अशा शांततापूर्ण आंदोलनाला काही जण हिंसेने गालबोट लावत आहेत त्याची मराठा नेतृत्वाने काळजी केली पाहिजे. आता याच्यामध्ये टोपी मी भिरकावली काही जणांच्या डोक्यावर का बसली मला काही कळत नाही. मराठा समाजाबद्दल आम्ही चुकीची विधानं केली आहेत असं कुणाला वाटत असेल आणि या विधानाबद्दल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रताप नाईक. राज्यामध्ये मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे. आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. याला सरकार जबाबदार की अन्य कोणते घटक जबाबदार आहेत याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील. दादा मला सांगा, एक आंदोलकाचा मृत्यू झाला, एक पोलिसाचा बळी गेला, याला जबाबदार कोण, सरकार की आंदोलक? जो बळी एका आंदोलकाचा गेला एका पोलिसाचा गेला त्याबद्दल आमच्या मनामध्ये वेदनाच आहेत, त्या कुटुंबाच्याबद्दल संवेदना आहेत. परंतु हे का घडलं याचा विचार समाजाने केला पाहिजे किंवा हे अशा प्रकारच्या आंदोलनाने प्रश्न सुटणार आहेत का? याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे की ज्यात सगळ्यांनी जॉईन होऊन ती प्रक्रिया स्तंदन केली पाहिजे. मराठा समाज आता आपल्या मागण्यांसाठी जर अग्रेसिव्ह होत असेल तर मग त्यांना जबाबदार कसं पकडायचं? सरकारला जे जे करता येईल ते सरकारने केलेलं. राज्यामध्ये आता ती परिस्थिती निर्माण झाली त्याला मुख्यमंत्री त्यांनी केलेलं वक्तव्य आणि तुम्ही केलेलं वक्तव्य जबाबदार आहे असं म्हटलं जातं. माझ्या वाक्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करत आहे. मला तर कधीच माफी मागायला अडचण वाटत नाही. हे सभागृहात अनेक वेळेला पटकन उठून म्हणतो की नाही मी बद्दल माफी मागतो, मी मराठा समाजाची माफी मागायला तयार आहे जर मी चुकीचं बोललो असेल. मग आता सरकार या आंदोलन थांबवून त्यांना दिलासा देण्याची गोष्ट कधीपर्यंत करणार आहे, त्यांच्याशी काही चर्चा करणार आहे का? चर्चेतूनच मार्ग निघू शकतो म्हणून गेले 2 दिवस माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी सगळ्या आंदोलकांशी चर्चा करतो आहोत. त्यांना विनंती करतो आहोत की तुम्ही या मुंबईमध्ये. आत्तापर्यंत आम्ही जे जे केलं त्याच्यामध्ये अंमलबजावणीतल्या काही त्रुटी असतील त्या पूर्ण करू आपण. नव्यानं तुम्ही काही सुचवणार असाल ते आपण स्वीकारू. आता सरकारच्या हातात काहीच नाही राहिलं, कोर्टाच्या हातात आहे असं म्हणता येईल आपल्याला? सरकारच्या हातात काहीच नाही, मागास आयोगाच्या हातामध्ये आहे की ज्याने त्यांच्या डाटाच्या आधारे त्यांच्या कलेक्शनच्या आधारे मागास समाज मराठा कसा हे मांडायला लागेल. त्यामुळे मागास समाज मराठा आहे हे सरकार म्हणू शकत नाही, याचं कारण सरकारने मांडायला काही अर्थच नाही. मागास समाज म्हटलं त्यांनी म्हटलेलं कोर्टाने स्वीकारावं लागेल. शेवटचं आव्हान काय करेल राज्यातल्या मराठा समाजाला? आपापसात मारामाऱ्या करणं, हिंसाचार करणं यातून काही साध्य होणार नाही. बसून चर्चा करून आपल्याला प्रश्न सोडवता येईल. कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली. मुंबई ठाण्यात बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या वेळी ठाण्यातील रस्ते वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. शाळा आणि बस सेवा सुरळीत सुरू आहे. ठाण्यातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरची वाहतूक देखील सुरळीत आहे. या मार्गावरच्या स्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. मराठा आरक्षण मोर्चाने बंदीची हाक दिलेली आहे. ठाण्यामध्ये बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे का हा जो बंद आहे यातच कुठचंच उग्र असं चिन्ह दिसणार नाही आहे की उग्र वातावरण तिथे निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. आणि आपण आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आलेलो आहोत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे
जो महत्त्वाचा हायवे आहे तो सुरळीत सुरू आहे, गाड्या सुरू आहेत, रिक्षा सुरू आहेत, एकंदरीतच कुठेही असे पडसाद दिसत नाही आहेत आंदोलनाचे. आणि त्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे जसं आयोजकांनी म्हटलेलं आहे, आंदोलनकर्त्याने म्हटलेलं आहे का आम्ही कुठे उग्र रूप धारण करणार नाही आहोत, कुठेही याचा फटका कुठे कोणाला बसू देणार नाही आहोत, त्याच अनुषंगाने इथेही शांतता दिसत आहे. पोलिसांनी आपल्या परीने एक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण की हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि इथे हा एक्सप्रेस हायवे वरती आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवलेला आहे. परंतु सध्या तरी ठाण्यामध्ये सुरळीत वातावरण आहे, कोणतेही अशा अनुचित प्रकार घडले नाही आहे आणि बंदचे पडसाद कुठेही दिसत नाही आहेत. शांततेचे सर्व वातावरण सुरू आहे, सर्व जनजीवन सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा असतील म्हणजे ते स्कूल बस असतील किंवा मग दुधाच्या गाड्या असतील या सर्व किंवा भाजीपाला असेल या गाड्या येताना दिसत आहेत, ह्या गाड्या मार्केटमध्ये जाताना दिसत आहेत. त्यामुळे दूधवाल्यांचे जे काही डेअरीज आहेत ते सुरू आहेत, त्यामुळे एकंदरीतच अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. हॉस्पिटल्स, मेडिकल्स जे 24 तास मेडिकल्स आहेत ते सुरू आहेत, त्यामुळे जे अत्यावश्यक सेवा आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. आणि एकंदरीतच ठाण्यामध्ये सध्या तरी कोणतेही पडसाद दिसत नाही आहे. आणि जे आयोजकांनी सांगितलेलं आहे किंवा कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की कुठचेही तीव्र पडसाद इथे उमटू देणार नाही आहे, त्याच अनुषंगाने इथे तर बंद पाळला जात आहे. सध्या सुरुवात आहे, आता थोड्याने काय होतं ते आपण अपडेट देणार आहोत, पण सध्या तरी ठाण्यामध्ये एक शांततेत हे बंद सुरू आहे. मनीष सह कपिल राऊत, जी मीडिया, ठाणे. मुंबईत मराठा संघटनांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पार्श्वभूमीवर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दहिसर टोल नाक्यावर पोलिसांचा मोठा फाटा सकाळीच तैनात करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येण्याची शक्यता आणि हीच शक्यता लक्षात घेऊन टोल नाक्यावर मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भिवंडीमध्ये 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये खैरुस निसिया इस्माईल सय्यद या 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे, तर ढिगाऱ्याखालून 6 जणांची सुखरूप सुटका झाली आहे. खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार रसुलाबाद परिसरामध्ये ही दुर्घटना घडली. ही इमारत 8 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे. सुरुवातीला 1-9 वर्षांची मुलगी शेख मरियम इसरार आणि 60 वर्षांची शफी अबी हुसूफ सरदार यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं. घटनास्थळी अग्निशमन दलानं त्वरित मदत कार्य सुरू केलं, मात्र हा परिसरच गल्लीबोळांचा असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत होत्या. नव्वद दिवसांच्या आत आश्वासनांची पूर्ती न केल्यास जयगड डिंगणी रेल्वे प्रकल्पाचं काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांनी दिला आहे. उदय सामंत यांच्या पालीमधील निवासस्थानी प्रकल्पग्रस्त आणि कंपनीच्या अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा नवीन आश्वासनं दिली आहेत, मात्र या आश्वासनांबाबत 90 दिवसात कार्यवाही न झाल्यास 1 इंचही काम करू देणार नाही असा इशारा आमदार उदय सामंत यांनी दिला. तर माझ्या मतदारसंघात हा प्रकल्प होतोय, त्याच्यामध्ये 21 गावं बाधित होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचा चांगला उपक्रम म्हणून याचं आम्ही समर्थन केलेलं आहे. याच्यामध्ये रेल्वे आहे, मेरीटाईम बोर्ड आहे आणि JSW आहे. अशा पद्धतीचं चांगलं सहकार्य करत असताना जर कमिटमेंट कंपनीनं पूर्ण केलेलं नाही आणि कमिटमेंट माझ्यावर केलेली नाही, कमिटमेंट ही विकास कामाची कमिटमेंट आहे आणि ही जर कमिटमेंट कंपनीनं पूर्ण केली नाही तर कंपनीला काम बंद करावं लागेल आणि ते कामाची बंद. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक हटवण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला. प्रशासक हटवून जुन्या संचालक पुन्हा प्रस्तावित करण्याची याचिका संचालक समितीनं केली होती, पण जुनी समिती पुन्हा प्रस्थापित करण्यापेक्षा तातडीनं निवडणूक घ्या, नवी समिती स्थापन करा असे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेत.